मित्रांनो, नाशिकमध्ये आयकर विभागाच्या एका कार्यवाहीने मोठी खळबळ उडाली आहे. या कार्यवाहीआधी झालेल्या एका मोठ्या पार्टीची चर्चा सर्व शहरात आहे. तब्बल 1-2 नव्हे तर 108 बोकळांची मटन पार्टी देण्यात आली होती. काय तो व्हिडिओ बघण्याअगोदर मित्रांनो, चॅनलवरती नवीन असेल चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे. बड्या व्यावसायिकांच्या या पार्टीनंतर आयकर विभागाने छापे टाकल्याने पार्टी अंगलट आल्याच्या चर्चेला उधाण आले आहे. जागरण गोंधळ झाल्यानंतर गेल्या 4 दिवसांपासून दिवस रात्र आयकर विभागाच्या टाकण्यात आलेल्या छाप्याने शब्दशः नागरिकांमध्ये गोंधळ सुरू होता. एका कंत्राटदाराच्या घरी लगीन घाई असल्याने त्याची जय्यत तयारी सुरू आहे. त्यातच आयकर विभागाने छापा टाकल्याने मोठी खळबळ उडाली. गेल्या महिन्यात मोठी जागरण आणि गोंधळाचा कार्यक्रम केला होता. यात सुमारे 108 बोकळांचा बळी दिला गेला होता. शहरात या जागरण आणि गोंधळाच्या कार्यक्रमाची चर्चा झाली होती. नाशिकमधील 8 शासकीय कंत्राटदाराचे घर व कार्यालयांवर आयकर विभागाच्या 200 अधिक अधिकाऱ्यांनी व कर्मचाऱ्यांनी 30 जानेवारी ते 4 फेब्रुवारीपर्यंत छापे टाकले. यात सुमारे 850 कोटींहून अधिक बेहिशोबी व्यवहारांची कागदपत्रे जप्त करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. सरकारी व खासगी बँकांच्या लॉकर्समध्ये 6 कोटी व इतरत्र 2 कोटींची रक्कड, 3 कोटींचे दागिने, सोन्याची बिस्किटे सापडली आहे. विशेष म्हणजे कंत्राटदारांनी व्यवहाराशी कागदपत्रे कर्मचारी आणि नातलगांच्या घरी लपवल्याचे उघड झाले आहे. मित्रांनो, ही खबर सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत असून सर्व नेटकऱ्यांच्या पसंतीस येत आहे. आपल्या काही प्रतिक्रिया असतील या बातमीबद्दल आपण कमेंट बॉक्समध्ये देऊ शकतात. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि जे मित्र चॅनलवरती नवीन असतील त्यांनी चॅनलला जरूर सबस्क्राईब करून